आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्र सरकारने एक चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे. पंढरपूरची यात्रा दरम्यान 13 ते 22 जुलै दरम्यान महाराष्ट्रातून विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे. याच्यामध्ये जर प्रत्येक गावामध्ये 40 पेक्षा जास्त यात्रेकरू असतील किंवा पंढरपूरच्या यात्रेला पंढरपूरला भेट देणारे नागरिकांनी जर ग्रुप बनवला तर नागरिकांसाठी त्या गावामधून एसटी सोडण्यात येईल. संपूर्ण उपक्रम कसा आहे, काय आहे, माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर विनंती आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त यात्रेकरूंपर्यंत व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की शेअर करा, जेणेकरून त्या गावातील लोकांना या उपक्रमाची माहिती होईल व पंढरपूरची यात्रा करण्याची ज्यांच्या मनामध्ये इच्छा आहे त्या गावातील ग्रुप बनून स्वतः कुठेही धावपळ न करता गावामध्ये तुमच्या बस ही गाडी येईल. त्याच्यामध्ये सवलतही भेटणार आहे. सवलत कशाप्रकारे भेटणार आहे त्याची माहिती व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत. पण तत्पूर्वी व्हिडिओला आधी व्हॉट्सअपवरती शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. चला तर मग जाणून घेऊया पंढरपूर यात्रा तुमच्या गावामधून तुम्ही कशाप्रकारे करू शकता. आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्र सरकारने 5,000 विशेष गाड्या पंढरपूरसाठी सोडण्यात येण्याची घोषणा केलेली आहे. याच्यामध्ये 13 ते 22 जुलै दरम्यान या गाड्या सोडण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील कोणत्याही गावातून 40 पेक्षा जास्त यात्रेकरू जर जमले तर त्या ठिकाणाहून गाडी सोडण्याची आता सोय होणार आहे. त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी जी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना होती, 75 वर्षावरील नागरिकांसाठी एसटीचा मोफत प्रवास, या योजनेचा लाभ देखील ज्येष्ठ नागरिक घेऊ शकतात. ज्यांचे वय 75 पेक्षा जास्त आहे अशांना या मोफत सेवेचा लाभ भेटणार आहे. 40 जणांचा जर ग्रुप झाला त्याच्यामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिक जर असतील तर त्या ग्रुपमध्ये ते ॲड होऊ शकतात व त्यांनाही गावातून बस सेवेचा आनंद किंवा लाभ घेऊ शकतात. त्याचसोबत महिला सन्मान योजना, याच्यामध्ये महिलांना 50% कन्सेशन देण्यात येतं, सूट देण्यात येते तिकीट दरात, याचाही तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता. याच्यामध्येही कन्सेशन आहे, त्यामुळे 40 जणांचा जर ग्रुप तुमच्या गावातून बनत असेल, महिला सन्मान योजनेवाली महिला असतील त्याच्यामध्ये, किंवा अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेतील जे 75 वयोवृद्ध नागरिक असतील, 75 वयापेक्षा जास्त असणारे, त्यांनाही योजनेमध्ये समाविष्ट करून तुम्ही 40 जणांचा ग्रुप बनवू शकता व तुमच्या आगार प्रमुखाशी, जो जवळचा आगार असेल त्या ठिकाणी तुम्हाला संपर्क साधायचा आहे, आगार प्रमुखाला तशी सूचना द्यायची आहे व तो आगार प्रमुख तुमच्यासाठी तुमच्या गावातून बसची सोय सुविधा करणार आहे. आता राज्यातील आगारनिहाय योजनेनुसार संभाजीनगर या जिल्ह्यामधून 1,050 बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मुंबईमधून 200, नागपूरमधून 250 बसगाड्या, पुणेमधून 1,150, नाशिकमधून 950 बसगाड्या, तर अमरावती 700, अशा एकूण 4,300 गाड्या सोडण्यात येणार आहेत. तर भाविकांची वाढीव गर्दी पाहता अतिरिक्त 700 गाड्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. भाविकांची गर्दी जर जास्त झाली तर अतिरिक्त 700 गाड्यांचाही त्या ठिकाणी वापर करण्यात येणार आहे. 2023-2024 या वर्षी एसटीने 4,245 विशेष बसेस पंढरपूर यात्रेसाठी सोडल्या होत्या. याद्वारे यात्रा काळामध्ये 18,30,934 भाविकांनी विठुरायाचे दर्शन एसटी बसद्वारे घेतले होते. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो भाविक प्रवास आपल्या गावाकडे विठुरायाचं दर्शन केल्यानंतर मार्गस्थ होतात. अशा वेळी रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन प्रवासाचा खोळंबा होतो. यंदा स्थानिक पोलीस प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून 36 पेक्षा जास्त वाहतूक नियंत्रक व सुरक्षा रक्षक वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी काम करणार आहेत. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी पोलीस प्रशासनाला एसटीची मदत देखील या ठिकाणी होणार आहे. तर ही होती संपूर्ण माहिती. पुन्हा एकदा विनंती आहे जास्तीत जास्त यात्रेकरूपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तेही 40 जणांचा ग्रुप बनून त्यांच्या गावामधूनच एसटीद्वारे पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शन घेऊ शकतात. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलचं सबस्क्राईब बटन दाबा व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.